दोन्ही मुलं खूप आहेत. आणि राहिली गोष्ट म्हणजे मी सिंगल मॉम आहे, तर त्या आतड्यांना जे आतडे जे आशीर्वाद देतील ना, उलट ते मला हवं. मला पैशाचं मला एवढं नाही आहे, पण जेवढं मी त्यांना त्यांचे आशीर्वाद घेईल तेवढं मला बरं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं आम्ही नाही शिकलो आहे तर आमची मुलं शिकवली बरोबर, म्हणजे ते उद्या काहीतरी करतील आमच्यासाठी. नमस्ते सर्वांना. तर इथे बघा, आता मी गीताताईच्या स्टॉलवरती आलो आहे आणि ही आमची ताई लहानपणापासून. नमस्कार. जशी सुनीताताई कशी तशीच आमची गीताताई स्टॉलवरती आलो आहे आणि आता तवा पण तापलेला इकडे. तर इकडे आपण काय बनवतो तू इकडे? डोसे बनवते, इडली वडा, मेंदू वडा. हे काय घेतलं? कांदा? हा कांदा घेतला. कांद्याने आपण तेल त्याला पूर्ण गोल करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायचं आहे, इकडे आपण यांच्या स्टॉलवरती आलो आहे. आता गीताताईंनी हा दुकान उघडलेला आहे, पण सुरुवातीला आपण हे काय बनवतो इकडे? आता डोसे बनवते. डोसे. आणि इकडे आई आहे आणि सर्विंग करायला त्यांचा मुलगा. तुझं नाव? अनिरुद्ध रोकडे. ओके, चला. हा जो आपण डोसा बनवतो आहे ते आपलं घरगुती आहे ना? हो, घरगुती आहे. चला, आपलं जर इकडे रेसिपी चालूच आहे. आपल्याला ताई मेदू वडे पण बनवून दाखवशील ना? मेदू वडे पण बनवणार आहे. आणि इडली आपले बनवलेले आहेत? इडली बनवलेली, इडली सकाळीच बनवते मी. आणि मेदू वडा, दाल वडा, डोसा इथे बनवते. अच्छा. आणि जेव्हापासून मी बघितलं माझं कॅल्क्युलेशन राईट असेल तर आपल्या या हा स्टॉल टाकून, स्टॉल म्हणजे आपण एक रूमच भाड्याने घेतलं बरोबर? तर आपल्याला इकडे आता एक महिना झाला ना? हो, एक महिना झाला. हां, तर ही सुरुवात आता महिना तर झाला आपल्याला, पण ही सुरुवात कशी झाली इकडे बिझनेस करायची? काय आयडिया होती याच्यामध्ये? सुरुवात म्हणजे ॲक्च्युली माझा पहिला बिझनेस होताच ह्याचा, म्हणजे वरण भात भाजी चपाती. मी ॲक्च्युली हे सेल करायची, टिफिन बिझनेस. हां, टिफिन बिझनेस करायची. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं कुठेतरी झाली ती, म्हणजे मुलांचं शिक्षणाचा प्रॉब्लेम होता थोडासा, मुलांचं परत अजून काही काही गोष्टी होत्या, म्हणजे मी एकटीच सगळं करत होते. तर हे मुलांनी म्हणजे थोडंसं मला सपोर्ट केला, म्हणजे तू काहीतरी करूया, आपण बिझनेस करूया. म्हणजे घरामध्ये वरण भात भाजी चपाती डबे पोचायला लागतात, त्यापेक्षा आपण कुठेतरी एक असं रूम घेऊया, भाड्याने घेऊया काहीतरी, आणि स्टॉल टाकूया. तर मुलांनी सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत आली. आणि खास करून माझी आई आणि माझ्या बहिणी यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला मला, मी इथपर्यंत आली. ह्याच्या अगोदर तो आपला टिफिनचा बिझनेस होता, तो किती वर्ष आपण केला होता? तो मी 2 वर्ष झालं तो करत होती. 2021 2022 2022 मध्ये मी थोडे 4-5 महिने फक्त बंद ठेवला होता आणि त्याच्यानंतर मी हा बिझनेस टाकला. ओके. आणि मी जेवढंही जेवण काही बनवते, म्हणजे हा डोसा बनवते, इडली बनवते, वडा बनवते, या मेंदू वडा बनवते, हे सगळं घरगुतीप्रमाणे आहे. असं काही त्याच्यामध्ये मी असं काही सोडा नाही टाकत, काही नाही. सगळं जेवढं जसं तुम्ही तुमच्या मुलांना बनवता तसंही ती इथे तसं बनवते. आणि ही माझी दोन्ही मुलं, हा माझा मोठा मुलगा, तोही मला सपोर्ट आहे. आणि तो एक छोटा मुलगा आहे, तो बॅक साईडला बसलेला आहे. आणि ती माझी आई आता येते समोर. बरोबर व्हिडिओच्या टायमिंगवर आल्या दादा. हो ना. अरे वा, म्हणजे आई एकदम छान सपोर्ट करते. आईचा सपोर्ट म्हणजे मला खूपच आहे. म्हणजे आईचा सपोर्ट म्हणजे नाही बोललं तरी, म्हणजे मला इतकं पुढाचं नसेल तेवढं मला आईचा सपोर्ट. म्हणजे आई आहे म्हणून मी आहे, आणि मी आहे म्हणून माझी मुलं आहेत. हो, या या. आजीला आम्ही रोज इडली किंवा वडा किंवा डोसा आम्ही आजीला रोज देतो. आणि आजी रोज ह्या टायमाला येते आमच्याकडे, नेहमी येते. आणि माझी मुलं दोन्ही त्याला थांबवून दिलं, म्हणतात आजी थांब तू, आम्ही तुला इडली वडा जे काय असेल देतो तुला, ते घेऊन जाते आमच्याकडून रोज.
त्यांना काय देतो सु पार्सल? ती इडली देतोय. म्हणजे खातात काय घेऊन जातो? खात घेऊन जातो. आजींची दुआ आहे तुमच्याकडे. तेवढंच मला आशीर्वाद नाही भेटतील लोकांचे, जे पोटामधून जे आपण खातो ना ते आतड्यांना जे आतड्यांचे आशीर्वाद देतील ना, उलट ते मला हवं. मला पैशाचं मला एवढं नाही आहे, पण जेवढं मी त्यांना त्यांचे आशीर्वाद घेईल तेवढं मला बरं वाटतं. बरोबर, एकदम बरोबर. हा कॉन्सेप्ट एकदम राईट. आता ताई इकडे काय करतेस? आता हे मेंदू वडे बनवते मी. ऍक्च्युअली सकाळी तेल टाकलं होतं, आता म्हणजे जेव्हा मी पब्लिक येत आहे तेव्हा तेव्हा गरम गरम काढून देते मेंदू वडे. म्हणजे थंड मी बिलकुल देत नाही, कारण की काही काही लोक खात नाही थंड, मग ते असं ठवून ठवून ते वेगळी टेस्ट येते. मग ते गरम गरम खाल्ले ना तर त्या लोकांना बरं वाटतं. आणि खूप लोक असे म्हणजे आहेत ना गरम गरम खाणारे, थंड खाणारे नाही. आणि इकडे तेल बघून मी सांगू शकतो, पहिला कुठचा तरी आता स्टॉल बघितला ज्याच्यात मला साफ तेल दिसलंय. हां, कारण आता वाटतंय काहीतरी घरगुती आपलं बनतंय. आता ते सर्व काळा काळा तेल बघून ना कंटा येतो खायला, आणि आवडत नाही खायला. मी तेल आहे ना म्हणजे कसं सकाळी यूज केलं ना म्हणजे संध्याकाळपर्यंत मी 1-1.5 किलो ते पूर्ण तेल हे संपून जातं, ठेवत नाही मी तिथे. म्हणजे जे काय ते गाळ राहतो ना ते आपण फेकून टाकायचं, काय ठेवायचं गाळ, कारण की त्याच्याने परत खोकला होतो, परत ती त्रास होण्यापेक्षा ते भले काय गाळ आहे तो फेकून द्या. आता इकडे आपला सर्वात असा पदार्थ जे सर्वांना हवा असतं, सर्वांना आवडतं सुद्धा, सर्वांना आवडतो म्हणजे हा मेंदू वडा. हां, तर इकडे आपल्या मेंदू वड्यामध्ये आपण काय काय साहित्य वापरलंय? ह्याच्यामध्ये फक्त रवा आणि उडदाची डाळ. रवा आणि उडदाची डाळीचं, कारण की ॲक्च्युली रवा नाही टाकला ना तर थोडंसं त्याच्यामध्ये ना एकदम खूप असं नरमपणा असतो, आणि रवा टाकला ना डाळीमध्ये थोडंसं क्रिस्पी आणि थोडं छान वाटतं खायला, म्हणजे असं जास्त हे पण नाही वाटत, तेलखट नाही असं वाटत जास्त. पण नॉर्मली तसंच करून खाणं म्हणजे खूप गरजेचं आहे. वडे म्हणजे क्रिस्पीच पाहिजे, क्रिस्पीच पाहिजे बरोबर. आणि पहिली गोष्ट तर म्हणजे पहिल्या लोकांकडे आपण बघत होतो जे रस्त्यावर येतात ना ते फुफूवाले इडलीवाले, त्यांच्याकडे ते माहिती ना वडे त्यांचे असे एकदम नरम नरम असतात. बरोबर. आणि ते एकदम काहीतरी वेगळंच म्हणजे मैदा त्याच्यामध्ये असतो, तो मैदानी आपल्या पोटाला त्रास होतो, तो मैदान न खाल्लेला तो परवडायला. मग त्यापेक्षा आपलं काहीतरी हे वेगळं काहीतरी, मी ॲक्च्युली हे म्हणजे थोडंसं रवा टाकायचा प्रयत्न केला, म्हटलं रव्या टाकून बघूया आपण कसं होतं, पण ते खरंच खूप छान वाटत होतं टाकलं. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण करतोय, मला खूप आनंद होतो ह्या गोष्टी करायला. आणि लोक येऊन विचारतात म्हणजे बाबा चल हे वडे कसे बनवतेस, याच्यामध्ये फक्त रवा आणि कांदा आणि थोडीशी मिरची, म्हणजे एखादी 1-2 मिरची, जास्त याच्यात काही टाकत नाही मी, थोडंसं चवीपुरतं मीठ. आता वड्यांचा कलर बघा, हा जरासा गोल्डन असा कलर येणं गरजेचं आणि आतून ते शिजणं गरजेचं. आतून नाही शिजलं ना ते कच्चं राहणार, मग ते कच्चं राहिलं ना की परत एखाद्याला पोटाला त्रास होईल, ते पोटाला त्रास नाही होण्यासाठी चांगलं आतून शिजणं गरजेचं. मंद गॅसवर थोडंसं म्हणजे झालं वरून असं गोल्डन कलर आला तर ते थोडंसं मंद गॅस ठेवायचं, म्हणजे आतून चांगलं शिजतं. हे मेंदू वडे. आणि हे आपले वडे किती रुपयाला किती? हे 30 रुपयाला मी 4 देते. अरे वा, छान आहे. म्हणजे साईज पण एकदम साईज पण मोठी आहे आणि ह्या साईजचा वडा, आणि 30 रुपयाला मी 4 देते. आणि इडली पण 25 रुपयाला 4 देते, डोसे 25 रुपयाला 3 देते फक्त, आणि दाल वडा पण 30-ला 4 देते. म्हणजे आपलं जसं नॉर्मल रेट बाहेर चालू आहे तसं म्हणजे एका कधी कधी कुणाकडे पैसे नसतात, कधी कधी म्हणजे कोणी असं येतं म्हणजे 10-20 रुपये मी तेही देऊन टाकते. मी असं म्हणजे हे नाही करत, नाही पैसे खाऊन जावा, मला तेवढा आशीर्वाद हवा बस तुमचा, बाकी काही नाही. आणि तसं बोलायला गेलं तर ना म्हणजे जे गरीब लोक येतात असे खाणारे पिणारे ते लोकांना मी असं कधी कधी फ्री देते, आणि त्यांना मी असं कधी हे नाही करत म्हणजे कसं द्यायचं आणि कसं द्यायचं, माझा बिझनेस हो न हो जे कोण सकाळी पब्लिक जी पहिली येईल कस्टमर माझा त्यांना मी पहिलं देतेच खायला.
म्हणजे इथे खाऊन सहसं जातातच, फक्त जागा छोटीशी आहे पण काम खूप मोठे इथे. आणि इकडे तुझ्या सपोर्ट सिस्टमसाठी, तुझ्या सपोर्टसाठी म्हणजे माझी दोन्ही मुलं खूप आहेत. आणि राहिली गोष्ट म्हणजे मी सिंगल मोम आहे, मला हजबंड नाही आहे, पण मी सिंगल मोम असूनसुद्धा मला हे करणं खूप गरजेचं वाटलं, कारण की मला त्यांच्या शिक्षणाचं बघायचं, बाकी काही नाही, मला त्यांना शिकवायचं आहे खूप. म्हणजे मला असं वाटतं आम्ही नाही शिकलो आहे तर आमची मुलं शिकवली, बरोबर, म्हणजे ते उद्या काहीतरी करतील आमच्यासाठी, म्हणजे आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी, म्हणजे मला असं वाटतं. आणि खूप काही गोष्टी आहेत, म्हणजे अडचणी खूप आहेत माझ्या, पण मी त्या अडचणी म्हणजे मागे टाकले त्या अडचणीला, आणि आता आपला हा बिझनेस चालू केला. अजून काही दिवसांनी मी म्हणते अजून मोठा झाला बिझनेस तर मी काहीतरी अजून काहीतरी करायचं बघ, म्हणजे अजून मी ते आपलं चपाती भाजी अजून काय असेल, उसळ मिसळ हे सगळं चालू करणार आहे, म्हणजे अजून एक 5-7 दिवसांनी किंवा 1 महिन्याने असं काहीतरी बिझनेस होऊ दे चाललं. चला तुझ्या मुलाला पण विचारतो. बिट्टू तुला इकडे ये, तुला तुझ्या आईला सपोर्ट करायला आवडलं? अरे मम्मीला सपोर्ट करायला कशीला आहे, लहानचं तर काय प्रश्न नाही, सपोर्ट करायचं बोललं तर मग मम्मीला नाही करणार कोणाला करणार. बरोबर आहे, बरोबर आहे, असंच पाहिजे. मुलांनी आईला सपोर्ट केलं तर बिझनेस सक्सेसफुल होतो, ह्याचा उदाहरण तुम्ही माझा पण घेऊ शकता, है ना. हे आमचे रोजचे कस्टमर आहेत, रोज येतात आमच्याकडे, हे डोसा खायला रोज येतात, आणि हे आमच्या शेजारीच राहतात, पण खूप म्हणजे नेहमीच आमच्याकडे येतात हा, असं म्हणजे कधी हे नाही करत, एक दिवस सुट्टी दिवस ते आमच्या दुकानाला पण त्यांना पण पण येतातच येतात. आपको डोसा पसंद आहे तर का? आणि अच्छा आहे ना, आधी गरम गरमच केलेत ना तू आता त्यांना पार्सल दे. आणि इकडे वडे टायमाला किती म्हणतात? वडे टायमाला इथे 20 किंवा 15. कॉल पण येतात, कॉल पण येतात मला, कॉल सुद्धा येतात, आणि कॉल करून लोक मला फोन करून सांगतात सहसा, तर आहे ना तसं बघायला गेलं मुस्लिम बायका भरपूर मला कॉल करतात, कारण की त्यांना थोडा वेळ नसतो सकाळचा, मग ती लोक सकाळी मला फोन करतात, 8:30 वाजल्यापासून मला फोन चालू होतो, सांगतात दीदी मला आम्हाला ना मेंदू वडे पाहिजे, एवढे प्लेट पाहिजे, वडे पाहिजे किंवा डोसा पाहिजे किंवा इडली पाहिजे, असं फोन करून सांगतात लोक मला, आणि तेव्हा मी पोरांना सांगते पार्सल बांधून ठेवा की व्यक्ती येते. अरे वा, छान छान, म्हणजे ऑर्डर प्लेस करतात कॉलवरती. आणि सहसा ना माझी मुलं माझी मुलांना होम विजिट पण करतात, होम डिलिव्हरी पण देतात, पण जे ज्यांना लहान मुलं ना ती लोक येऊन सांगतात दीदी हमलोकांना इतका इतना पार्सल बांधव करते, आणि ती पोरं माझी होम विजिट पण करतात, खास मुलांसाठी, आता मोठ्यांसाठी नाही मुलांसाठी मी इडली डोसा मेंदू वडा 20 रुपीजमध्ये फक्त मुलांना, शाळेच्या मुलांना सकाळच्या ऑफर, त्यांच्यासाठी मी 20 रुपये किंवा 15 रुपये असं प्लेट लावतो मुलांसाठी, शाळेची मुलं असतात त्यांच्यासाठी. चला इकडे आपले असे कस्टमर आपले खाऊ शकतात. आणि तुझा कधी कधी हा एक मुलगा असतो तर दुसरा मुलगा दुसऱ्या कामात असतो का? हो, कारण की त्याला मी थोडंसं घरचं पण काम सांगते, तो छोटा आहे माझा, त्याला घरचं काम पण सांगते थोडंसं, म्हणजे कधी मला चटणी बनवायची असेल किंवा कधी काही नसेल तर मी त्याला सांगते की बाबू हे घेऊन ये जरा जा, मग तो जाऊन तो घेऊन येतो, किंवा हा असेल तर हा घेऊन येतो, म्हणजे दोघांपैकी एक कोणा मंत्री असतं माझ्यासोबत, कंटिन्यू दोघं नसतात असं नाही, सध्या असतात, आता तर सध्या हेच आहे. चटणी सांबार मागितलं की एक्स्ट्रा मिळतं ना? आपले पार्सल झाले ना वडे? हा, आपल्या भागामध्ये एक प्लेट मध्ये 4 येत ना. हा, आता इकडे वड्याचं पॅक झालं. हो, वड्याचं झालं. आता मी माझ्या ज्यांना भाऊ म्हणायची त्यांचा मुलगा हा, त्याच्या मुलाला म्हणजे माझा भाचाच झाला, आहे की नाही, मग त्याला मी आता वडे आणि डोसा आणि इडली त्याला खाऊ घालते आता, आणि तुम्ही सगळ्यांनी खायला या. हा, ती कोणाबद्दल बोलते तर ती? तर हा म्हणजे माझ्या भावाचा मुलगा. हा, माझ्या पप्पांना ताईंनी भाऊ मानला होता, बरोबर, हो त्यांना मी भाऊ म्हणायची, आणि हा म्हणजे माझा भाचा झाला, मग मी आता त्याला खाऊ घालते, जरासं त्याला बोलते खा आता, त्याला टेस्ट कर व्यवस्थित चांगलं आहे की नाही मला सांग, कुठे थोडंसं कुठेतरी काहीतरी असेल
19-20 तर मला नक्कीच सांग. हो नक्कीच सांगूया. चला आता आपण घेऊया एक आपली सुरुवातीला मला दोन थोडे दे. हा काय गरम गरम. आता आपण कस्टमरलाच विचार क्या बोल रहे थे आप. अभी तो इंटरव्यू लिए ना दीदी का. हाँ. अभी दो महीने के बाद टाइम नहीं मिलेगा, इतना गर्दी रहेगा. क्या बात है. अरे वाह. अच्छा बनाता है ना, क्या बताऊँ. बहुत अच्छा इडली और डोसा बहुत सुंदर. मुझे डोसे एवढे आवडले. मला माझे कस्टमर मी ना म्हणजे माझी तारीफ म्हणून आहे. पदार्थाची तारीफ केली मला फार आवडतं. क्या बात आहे. आता आपण इकडे ही चटणी बनवतोय तर ताई आपल्या चटणी पण बनवून दाखवते. ही आपली व्हाईट चटणी ना. तर त्यासाठी कोणती डाळ आपण घेतली. चण्याची डाळ, भाजलेली चण्याची. भाजलेली चण्याची डाळ. आणि चटणीमध्ये आपण आम्ही थोडेसे ना मी शेंगदाणे जरा तळून टाकते. शेंगदाणे तळते. शेंगदाणे तळते थोडेसे तळून टाकते कारण की थोडंसं ना टेस्ट यायला. बरोबर. आणि थोडंसं म्हणजे ते कसं कच्चं न राहण्यासाठी म्हणजे हे ही कच्ची ही भाजलेली डाळ असते आपली आणि थोडेसे शेंगदाणे थोडेसे भाजते. चलो बाय. थँक्यू. आणि असे कस्टमर येत राहतात ना आपले. कस्टमर काहीतरी असे येत राहतात आणि कस्टमरला म्हणजे कसं जास्त मेंदूवडा आणि डोसा हे दोन पदार्थ इथे फार आवडतात. मेंदूवडा आणि डोसा. डोसा म्हणजे कसं आपले घावणे टाईप कसे असतात. बरोबर. तसे मी बनवते म्हणजे त्याच्यामध्ये थोडं पण असं हलगर्जीपणा करत नाही म्हणजे ते आता हे लोक अन्न लोक बनवतात तसे आपले नाही. आपण महाराष्ट्र नाही आम्ही कोकणी आहे. आम्ही कोकणी पद्धतीनेच बनवणार भले त्यांची रेसिपी असेल पण आम्ही इथे बनवतोय ना आपले शेंगदाणे झाले आणि आपली ही डाळ कसली चण्याची डाळ. हे आपण आता मिक्सर मध्ये सर्व ग्राइंड करणार ना. मिक्सर तुझा मुलगा पण एकदम व्यवस्थित फटाफट देतो सर्व. आणि मी माझी रोजची कस्टमर आहे. त्यांनी फोन करून पार्सल मागवलं. ती रोज मला फोन करते आणि मला सांगते दीदी आप डोसा और इडली बनाव घेते मी आ रही हूँ. म्हणजे तिला मुलगा शाळेत जायच्या टायमाला 20 मिनटं अगोदर मला फोन करून सांगते मग तेव्हा डोसा आणि इडली तिला पार्सलच जाते. ओके. इकडे आपली चटणी आपण फ्रेश बनवली. बरोबर. आणि जमलं की आपण असे आतमध्ये सुद्धा बसवतो का. सहसा फक्त मी लेडीज लोकांनाच मी आतमध्ये. बरोबर. दमून येतात त्या कामावरून येतात आणि त्यांनाच बसवते आणि लहान मुलं. ओके. बरोबर. बरोबर. आणि इकडे आपण तडका सुद्धा दिलाय ना. अरे वा. छान. आपली चटणी अशी झाली रेडी. चटणी झाली. हो बरोबर. इकडे असलं की कसं दिसेल. म्हणजे आपण कस्टमरचे फीडबॅक घ्यायचे ते बरोबर बोलतोय. हे कसं जरा वरती असेल तर दिसण्यात येतं ते खाली कसं लपलं गेलं. इकडे काय सर्व करतोय तू. इडली. इडली. आणि आपण कसं क्लोजिंग टाईमला आहे म्हणून आपलं कमी आहे नाहीतर आपलं भरलेलं असणार ना. छान. आणि इकडे आता परत डोसा. कस्टमर येतील तसं मी डोसा टाकते त्यांना गरम गरमच काढून देते. डोसे बरोबर. थंड मी देत नाही कारण की काही काही लोकांना नाही आवडते आणि ते थंड ठेवून ते मजाच नसते खाण्यामध्ये. हमेशा गरम गरम काढून दिलेले छान. ते कस्टमर 2 मिनिटं थांबलेले चालतील. 2 मिनिटं थांबलेले चालतील. आणि कस्टमरला हे आवडतं म्हणजे बसून खायला आणि गरम गरम खायला. बरोबर. तर आपली डोसाची प्लेट रेडी झाली. आणि एका प्लेटमध्ये आपले किती डोसे. एका प्लेटमध्ये 3 देते डोसे आणि गरम गरमच असे काढून देते. बरोबर. म्हणजे कसं
एक संपेस पर्यंत दुसऱ्या मी रेडी करते, दुसऱ्या देते, त्यांनाही खायला मजा येईल आणि आम्हालाही बरं वाटेल. गरम गरम खात आहेत छान वाटतं, बघून पण त्यांना खात आहेत म्हणून खूप भारी वाटतं ते. असं आवडलं तुम्हाला इकडे? हो खूप छान आहे. सगळ्यात मेन प्लस पॉईंट असा आहे की म्हणजे हायजीन आहे आणि समोरचं स्कोर बनवलेलं असतं तर खायला पण आवडतं. म्हणजे जिमवाले सुद्धा इकडे येऊ शकतात इडली खायला? जिमवाले माझ्याकडे येतात, जिमवाले सकाळचे असतात माझ्याकडे. फर्स्ट मिलच आहे. हा काय फर्स्ट तेच आहे, सेकंड वाले येतात. चला इकडे आपलं थर्ड गेलं बरोबर. आता इथे बघा, आपण पण तुम्हाला टेस्ट करून दाखवू. इकडे आपण वडे घेतलेत आणि मला तर भेद वडे खूप आवडले. इकडे पण वडे तोडले बघा, एकदम फ्रेश आणि एकदम मस्त मिक्स खातो मी आता वेगवेगळा ना खात एकत्रच. जर बनवलेल्याकडे दाखवा, एकदम छान झालं आहे, एकदम होममेड आणि एकदम चांगलं. तुम्ही सुद्धा इकडे येऊन खा. सरळ म्हणायचं की तसं याच काय इडली आहे, वडे आहे, डोसे आहे असं म्हणायचं डायरेक्ट त्यांना. इकडे एकदम फ्रेश खाऊन जावं, पदार्थ एकदम चांगले आणि होममेड आहे. काय बोलते सगळ्यांनी इकडे या, मेंदू वडा, डोसा, इडली वडा खायला. आणि आपलं सकाळचं असतं ना, संध्याकाळी नसतं ना? ओनली मॉर्निंग सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत ठेवते. ओके सकाळी 7 ते. आणि जर तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस पाहिजे असेल तर हे विक्रोली ईस्टला टॉगर नगर 5 नंबरला हा गीताताईचा शॉप आहे. छोटे छोटे बिझनेस जर माणसं करत असतील ना, त्यांना आपण सपोर्ट करायचा तर ते पुढे जातील आणि त्यांचा बिझनेस चालेल. आपण सपोर्ट कसा करायचा तर आपण जास्त लोकांना शेअर करायचा. व्हिडिओ शेअर केला की त्यांचाही बेनिफिट होईल. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला शुभांगी केरला.